शांतिनिकेतनमध्ये सध्या 3D रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनातल्या 101 रोमांचक रांगोळ्यांनी शांतिनिकेतन मधल्या कलाग्राम लोकोत्सवात चांगलीच रंगत आणली आहे. साक्षात जिवंत वाटाव्यात अशा एकापेक्षा एक 3D कलाकृती रंगावलीकारांनी या प्रदर्शनात उतरवल्या आहेत. या प्रदर्शनासाठी थेट महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून निवडक रंगावलीकारांनी 3D रांगोळ्या निवडण्यात आल्या होत्या. त्यातूनही रत्नागिरीच्या राहुल करंबळे आणि आपल्या उत्कृष्ट कलाकृतीनं सर्वांचीच मन जिंकत प्रथम क्रमांक मिळवत या स्पर्धेत बाजी मारली आहे. शांतिनिकेतन मधल्या कलाग्राम लोकोत्सवात चांगलीच रंगत आणली आहे. साक्षात जिवंत वाटाव्यात अशा एकापेक्षा एक 3D कलाकृती रंगावलीकारांनी या प्रदर्शनात उतरवल्यात. या प्रदर्शनासाठी थेट महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. यातून निवडक रंगावलीकारांच्या 3D रांगोळ्या निवडण्यात आल्या. त्यातूनही रत्नागिरीच्या राहुल कळंबळे यांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृतींना सर्वांची मन जिंकत प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली आहे. ज्येष्ठ विचारवंत आणि लोककलांचे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर PB पाटील यांच्या जयंतीनिमित्त शांतिनिकेतन लोकविद्यापीठात आजपासून कलाग्राम अर्थात लोकोत्सवाला सुरुवात झाली आहे. या लोकोत्सवा अंतर्गत जॅमॅनस्टिक हॉलमध्ये आजपासून रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलंय. प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे. महाराष्ट्र आणि राज्यबाहेरूनही आलेले अनेक स्पर्धक रंगावलीकारांच्या तब्बल तासांच्या अथक परिश्रमानंतर आज या रांगोळ्या प्रत्यक्षात उतरवल्यात. यंदा या कलाग्राम लोकोत्सवात 3D रांगोळी हा नवा पॅटर्न स्पर्धेसाठी ठेवण्यात आला होता. त्यामुळे स्पर्धेमध्ये चांगलीच रंगत आली होती. शांतिनिकेतन जे रांगोळी प्रदर्शन ठेवलेलं आहे, हे रांगोळी प्रदर्शन बघताना एक वेळ आमच्या अंगावर काटे आले, कारण किती विषयांना स्पर्श करायचा असतो हे आम्हाला आता ह्या रांगोळ्या बघून लक्षात आलं. गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत, अगदी झोपडीपासून महालापर्यंत राहणारे विद्यार्थी माणूस कसा जगतो आहे हे देखील इथे यात आम्हाला रांगोळीवरून दिसून आलं आहे. खरोखरच मी या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की बाबांनो, या आमच्या शांतिनिकेतनच्या भूमीत पुन्हा पुन्हा या. तुमच्या या कलेचा जो आविष्कार आम्हाला इथं दाखवलेला आहे, हा कलेचा आविष्कार अन्य इतरांना देखील पाहायला मिळावा, जेणेकरून तुमची प्रेरणा घेऊन आणखी नवीन नवीन माणसं तयार होतील, नवीन नवीन विद्यार्थी तयार होतील. या शांतिनिकेतनमध्ये कलाविश्व नावाचं देखील एक फार मोठं समृद्ध असा विभाग आहे. तिथं देखील आमच्या विद्यार्थ्यांना आपण येऊन मार्गदर्शन करावं. आणि पुन्हा एकदा मी आपल्या कळकळीची विनंती करतो की पुन्हा या, पुन्हा या, पुन्हा या.